नमस्कार। विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे भाजपचे फायरब्रँड नेते मानले जातात। राजकारणामध्ये कुणालाही न घाबरणारे देवेंद्र फडणवीस हे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला भलतेच घाबरतात। याबाबत फडणवीसांनी स्वतःच सांगितलंय, खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की थोडी भीतीच वाटते असं म्हणत फडणवीसांनी तो किस्सा सांगितलाय ज्यामुळे त्यांना स्मशानभूमीच्या उद्घाटनाची भीती वाटते। खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीच वाटते। याचं कारण असं आहे की मी नागपूरमध्ये महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो। आमच्या तेमाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागात ती स्मशानभूमी तयार झाली होती। तिथे गेल्यानंतर कोनशिलेचं अनावरण केलं, मग ते म्हणाले बघायला चला। तर तिथे ते आपले लोखंडी बार लावून लाकडं कमी लागतात अशी ती व्यवस्था करण्यात आली होती। मग म्हणाले आता तुम्ही पहिलं लाकूड टाका, मग पहिलं लाकूड टाकलं, मग त्यांनी लाकडं रचले, मग कोणीतरी आली होती त्याची बॉडी ठेवली, तो टेंबा पेटला, मग टेंबा माझ्या हाती दिला आणि म्हणाले अग्नी तुम्हीच द्या। तेव्हापासून कोणी स्मशानभूमीच्या उद्घाटनाला बोलवलं की थोडी भीती मला वाटते, पण तुम्ही चांगल्या प्रकारे ते उद्घाटन केलं आणि अशा प्रकारे कुठली वेळ माझ्यावर आणली नाही, याबद्दलही तुमचे आभार मानतो। फडणवीसांनी सांगितलेल्या किस्श्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इतर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।